नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। मागच्या वेळेस लास्ट वीक मध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की 15 डेजचा डाएट प्लॅन। तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आठवड्यातून एकदा डिटॉक्स लिक्विड डाएट प्लॅन करा, तर त्याचा चांगला उपयोग फॅट लॉस करण्यासाठी होईल। तर आज बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं किंवा शंका होत्या कमेंट्समध्ये मला दिसलं की लिक्विड डिटॉक्स डाएट म्हणजे नेमकं करायचं काय। तर आज याविषयीच माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ लिक्विड डिटॉक्स डाएट प्लॅन कसा करायचा यावर आहे। तर चला सुरू करूया। जेव्हा वेट लॉससाठी डाएट सुरू करता तेव्हा फक्त वजन कमी होणं हा एकमेव लक्ष नसतं, तर इंचेसमध्ये लूज होणं किंवा फॅट लॉस होणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं। तर लिक्विड डिटॉक्स डाएट प्लॅन हा तुमचं वजन कमी करायला तर मदत करेलच, पण इंचेसमध्ये म्हणजे फॅट लॉस कमी करायला खूप चांगली मदत करतो। तर आता 15 डेजच्या डाएट प्लॅनमध्ये मी एक दिवस जो सांगितलेला होता की आठवड्यातून एकदा हा डिटॉक्स प्लॅन तुम्ही करू शकता। बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन होतं किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की पटकन एकदाच बारीक व्हावं किंवा वजन कमी व्हावं, तर यासाठी 3 दिवस 2 दिवस असं सलग केलं तर चालेल का? तर असं करू नका। जेवढं स्टेप बाय स्टेप जाता तेवढं तुमची हेल्थ चांगली राहते, आणि वजन कमी करणं हा एकमेव हेतू नाही आहे। तर तुमची हेल्थ चांगली राहणं, तुमची इम्युनिटी चांगली राहणं किंवा तुम्ही हेल्दी राहणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। त्यामुळे अतिरेक करू नका किंवा लिक्विड डाएट प्लॅन दिलाय म्हटल्यावर तो 5 दिवस 3 दिवस एकदम फॉलो करायचं असं करू नका। आठवड्यातून एकदाच हा डाएट प्लॅन करा। तर या डाएट प्लॅनमध्ये काय करू शकता किंवा कसं करू शकता हे बघूयात। सगळ्यात महत्वाचं की याचे फायदे काय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे लिक्विड्समध्ये सॉलिडच्या तुलनेने कमीत कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो। दुसरी गोष्ट की बॉडी डिटॉक्स, जसं याचं नावच आहे की डिटॉक्स डाएट प्लॅन। डिटॉक्स म्हणजे काय, तर शरीरातली सगळी टॉक्सिन्स किंवा जी दूषित द्रव्ये असतात ही बाहेर टाकली जातात। आणि आपसुकच यामुळे काय होतं की वॉटर वेट जे असतं किंवा बऱ्याच जणांचा मला फोन येतात किंवा शंका विचारतात की शरीरावर सूज असते किंवा सकाळी उठल्यानंतर चेहरा बोट किंवा अंगावर सूज येते, तर बऱ्याच वेळेला काय होतं की ही जी सूज आहे ही याने कमी व्हायला मदत होते। वॉटर वेट जे आहे हे कमी व्हायला नक्की मदत होते। तिसरं, ज्यांना आर्थरायटिसचा त्रास आहे, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, ते जर हा डाएट प्लॅन फॉलो करत असतील मी 15 डेजचा दिलेला, आणि ज्यांना वजन कमी करायचं असेल, कारण आर्थरायटिसमध्ये वजन कमी करणं हे एक फार मोठं एक महत्वाचं ट्रीटमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण जसं वजन कमी होतं तसा गुडघ्यांवरचा किंवा पावलावरचा भार कमी होतो आणि आर्थरायटिसमध्ये खूप चांगला फरक पडू शकतो। तर वात बाहेर निघून जाण्यासाठी हा लिक्विड डिटॉक्स डाएट प्लॅन जो आहे हा खूप चांगलं काम करतो। आणि संधिवाताच्या लोकांनी हा आठवड्यातून एकदा नक्की करावा की ज्याचा चांगला उपयोग संधिवात कमी करण्यासाठी तर होतोच, पण फॅट आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा चांगला होतो। वात बाहेर निघून जायला मदत होते। पुढे युरिक ऍसिड किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे त्यांनी सुद्धा हा प्लॅन करायला हरकत नाही, यामुळे कोलेस्ट्रॉल आणि युरिक ऍसिड कमी व्हायला मदत होते। पुढचं लास्ट, की ज्यांना पोटाचा त्रास आहे, आता इनडायजेशन असेल, गॅसेस असेल, पोट साफ होत नाही, अशा लोकांनी आठवड्यातून एकदा हा डाएट प्लॅन नक्की करावा। यामुळे डायजेशन सुधारतं, पोटावरचा भार कमी होतो आणि परिणामी वजन कमी व्हायला तर मदत होतेच। आता हा प्लॅन काय आहे हे बघूयात। एवढे सगळे फायदे असताना सारखं सारखं करायचा का, तर नाही। शक्यतो आठवड्यातनं एकदा हा केला तर त्याचे बेनिफिट्सही चांगले मिळतील आणि त्याचा काही साईड इफेक्टही तुम्हाला होणार नाही, जसं मी मगाशी सांगितलं। कारण कमी कॅलरी असल्यामुळे वीकनेस येऊ शकतो, डोकं दुखू शकतं, ऍसिडिटी वाढते बऱ्याच जणांची, किंवा एकदम थकवा येतो। तर असं न करता डिटॉक्स म्हणजे जे आठवड्यातून एकदाच आपण करू शकतो, ठीक आहे। तर हा डाएट प्लॅन तुम्ही या 15 दिवसाच्या डाएटमध्ये किंवा जे तुम्ही महिन्याचं डाएट फॉलो करत असाल, माझे बरेच वेट लॉसवर व्हिडिओ आहेत, डाएट प्लॅन्स आहेत, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ त्यावर बघायला मिळतील। तुम्हाला जो सूट होईल तो डाएट प्लॅन फॉलो करा। इथे अजून एक मला सांगायचं आहे की कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले आहेत की मॅडम कुठला डाएट प्लॅन फॉलो करू। तर आता यामध्ये प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल डाएट ज्यांना जे सूट होतं हे इथे सांगणं खूप अवघड आहे।
त्यामुळे मी जे सांगते हे जनरल डाएट सांगत असते, त्यामुळे ज्यांना जो डाएट सूट होईल त्यांनी ते करायला हरकत नाही. मी प्रत्येक कंडिशनप्रमाणे वेगवेगळे डाएट सांगितलेले आहेत. पीसीओडी असेल, थायरॉइड असेल, आर्थरायटिस असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अशा बऱ्याचशा कंडिशन, डायबिटीस आहे, अशा बऱ्याच कंडिशनवर माझे वेगवेगळे व्हिडिओज आहेत की जे तुम्ही बघू शकता. माझा चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन बनवू शकता आणि तो फॉलो करा. म्हणजे वजन तर कमी होईलच आणि ह्या सगळ्यामध्ये हे बाकीचे आजार जे आहेत हे सुद्धा कमी व्हायला मदत होईल. तर आता हा डाएट प्लॅन आहे काय, तर सगळ्यात पहिलं की डिटॉक्स म्हणल्यानंतर डिटॉक्स लिक्विड किंवा डिटॉक्स वॉटर हे खूप गरजेचं आहे. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की समर ड्रिंक्स जो मी व्हिडिओ बनवलेला होता तर त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्ही, आता तर उन्हाळा आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप चांगला सीझन आहे, लॉकडाऊन असल्यामुळे बरेच जण घरी आहेत त्यामुळे वेळ तसा बऱ्यापैकी मॅनेज करता येतो किंवा काही गोष्टी ह्या तुम्ही मॅनेज करू शकता. तर डिटॉक्स वॉटर म्हणजे काय, तर एका काचेच्या बाटलीमध्ये, शक्यतो 1 लिटरची बाटली असावी, तर त्यामध्ये 1 लिटर पाणी, तर त्यामध्ये 1 मध्यम काकडी पातळ काप करून, जे गोल काप करतो आपण तसे, त्यानंतर 1 लिंबू सेम पातळ काप करून आणि पुदिना किंवा तुळशीची पानं, तर हे तुम्ही रात्री हे सगळं टाकून ती बाटली रात्रभर तशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी दिवसभर थोडं थोडं पीत राहायचं. तर यामुळे डिहायड्रेशन पण होणार नाही, तुमची बॉडी व्यवस्थित हायड्रेटेड राहील आणि जो काय आपला थकवा असतो तर तो थकवाही जाणवणार नाही. दुसरं, सकाळी उठल्यापासून काय घ्यायचं, तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही लिंबू रस घेऊ शकता, आवळा ज्यूस घेऊ शकता, ॲलोवेरा ज्यूस घेऊ शकता किंवा सब्जा घेऊ शकता. आता यामध्ये 1 ग्लास जर तुम्ही पाणी घेतलं तर यामध्ये सगळं तुम्हाला थोडं थोडं टाकायचं आहे, लिंबाचा रस 3-4 थेंब किंवा आवळा ज्यूस 1 चमचा, ॲलोवेरा ज्यूस 1 चमचा, सब्जा तर मी सांगितलेला आहेच, तर तेही तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही चहा, दूध, कॉफी जे तुम्हाला हवंय ते तुम्ही घेऊ शकता. विदाऊट शुगर घ्यायचं आहे, चहा आणि कॉफी असेल तर कमीत कमी दुधात घ्यायची आहे, ब्लॅक कॉफी सुद्धा चालेल, ग्रीन टी घेऊ शकता. तर ज्यांना चहा कॉफी घेतल्याशिवाय चालतच नाही अशा लोकांसाठी हे आहे जे ऑप्शन्स हे घेऊ शकतात. आता ब्रेकफास्टला काय घ्यायचं, साधारण 9 च्या दरम्यान ब्रेकफास्ट झाला पाहिजे, तर ब्रेकफास्टला तुम्ही 1 ग्लास किंवा 1 कप, म्हणजे मोठा ग्लास नाही तर एक साधारण मध्यम ग्लास, ओके, तर याच्यामध्ये तुम्ही गाजर किंवा बीटाचा ज्यूस घेऊ शकता. दोन्ही एकत्र थोडं थोडं मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल, हा एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन, तुम्ही 1 कप नाचणीचं सत्व घेऊ शकता. नाचणीचं पातळ सत्व जे असतं जे तुम्ही पाण्यात ताकात करू शकता, तर असं तुम्ही नाचणीचं सत्व 1 कप घेऊ शकता. आणि तिसरा जो काही ऑप्शन आहे तो म्हणजे स्मूदीज. आता मी माझ्या कुठल्याही डाएटमध्ये शक्यतो स्मूदीज सांगत नाही, कारण हे प्रत्येक बनवायला, आता युट्यूबवर त्याच्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत, त्यातलं तुम्ही जे घेत असतील ऑलरेडी ते तर घेऊच शकता. ज्यांना घ्यायचं असेल, म्हणजे एखादी पालेभाजी, एखादं फळ असं सगळं मिक्स करून ते बनवलं जातं, तर ज्यांना घ्यायची इच्छा असेल एक ऑप्शन म्हणून तर त्यांनी हे घेऊ शकता. युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता की कशा स्मूदी किंवा कोणती स्मूदी बनवायची हेही बघू शकता, तर असं घेऊ शकता. दुसरं, पुढचं जे काय आहे ते म्हणजे साधारण 11 ते 11:30 दरम्यान, म्हणजे मिड मॉर्निंग स्नॅक जो आपण म्हणतो, तर या दरम्यान तुम्हाला 1 मोठा ग्लास भरून ताक घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला पुदिना आणि जिरेपूड घालायची आहे. पुदिन्याची अगदी 1-2-3 पानं घालू शकता आणि जिरेपूड 1 छोटा मिठाचा चमचा असतो तेवढा तुम्ही घालू शकता. मीठ, साखर यात काहीही घालायचं नाहीये. तर हे तुम्ही ताक घेऊ शकता, शक्यतो पातळ ताक असावं. लंचमध्ये, दुपारच्या जेवणामध्ये साधारण 1 ते 1.5 च्या दरम्यान तुम्ही हे जेवण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 1 बाउल, म्हणजे मीडियम बाउल जो असतो आपला, पोहे किंवा उपपीठाचा बाउल असतो, तर त्यामध्ये तुम्हाला एकतर दाल पालक किंवा दाल मेथी घ्यायची आहे. म्हणजे जनरली आपण जे वरण करतो तर त्या वरणामध्ये तुम्हाला कोथिंबीर किंवा एखादी पालेभाजी, पालक असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती भाजी तुम्हाला 1-2 चमचे टाकून आमटी पातळ करून घ्यायची आहे, की जी तुम्हाला 1 बाउल घ्यायची आहे. याचा अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही ताकातली भाजी, म्हणजे बरेच जण पालक किंवा मेथीची पातळ भाजी करतात, तर ही भाजी सुद्धा तुम्ही करू शकता. बेसनचं पीठ अगदी थोडंसं लावा, तर अशा प्रकारे तुम्ही हे 1 बाउल लंचमध्ये घेऊ शकता. याच सोबत तुम्हाला ताक घ्यायचं असेल तर तरी सुद्धा ऑप्शन आहे. यामध्ये दिवसभरात तुम्ही मॅक्सिमम 3 ग्लास सुद्धा ताक घेऊ शकता. तर हे तुम्ही
लंच मध्ये सुद्धा दाल पालक किंवा दाल मेथी किंवा ताकातली पातळ भाजी यासोबत ताक घेऊ शकता. पुढे इव्हनिंग 5 सुमारास म्हणजे मिड इव्हनिंग स्नॅक जो आपण म्हणतो त्या सुमारास तुम्हाला एक मोठा ग्लास फ्रूट ज्यूस घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही चहा कॉफी काही घेऊ नका कारण यामध्ये फक्त एकदाच चहा कॉफी घ्यायची आहे जी मी सकाळी सांगितलेली आहे. तर 5 सुमारास साधारण तुम्हाला फ्रूट ज्यूस घ्यायचा आहे, मग तो कलिंगड असेल, ऑरेंज ज्यूस असेल, अननस असेल, ऍपल ज्यूस असेल, हे तुम्ही तुमच्या अवेलेबिलिटी प्रमाणे घेऊ शकता. यामध्ये परत एकदा मीठ साखर काहीही घालू नका, फक्त मिरपूड थोडीशी टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. पुढे डिनर, आता साधारण 8 दरम्यान तुम्हाला डिनर करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला साधारण 1 ते 1.5 बाउल पर्यंत तुम्ही मोठा बाउल भरून मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता. यामध्ये टोमॅटो, गाजर, दुधी भोपळा, पालक सूप किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये मशरूम असेल कोणाला तर मशरूम चालेल, त्यानंतर असं सूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सूपच्या 3 रेसिपीज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, ते नक्की बघा. आणि या तिन्हीपैकी तुम्ही सूप कोणतंही घेऊ शकता, तिन्हीही सूप खूप चांगली आहेत वजन कमी करण्यासाठी. तर मी भाज्यांचे जी कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत ते नक्की बघा. आणि यामध्ये तुम्हाला डिनरला फक्त 1 ते 1.5 बाउल व्हेजिटेबल सूप घ्यायचा आहे, या तिन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. परत रात्री झोपताना तुम्हाला 1 ग्लास किंवा 1 कप छोटा कोमट पाणी किंवा गरम पाणी आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही हळदीच्या ऐवजी ज्यांना हळद पाणी नको असेल ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता. तर यामुळे काय होतं की दिवसभराचा थकवा तुमचा कमी होतो आणि जी वॉटर रिटेन्शन म्हणजे जी सूज असते अंगावर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता हा तर झाला पूर्ण दिवसभराचा डिटॉक्स डाएट प्लॅन जो तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. अतिशय साधा सोपा आणि या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच्या दरम्यान तुम्हाला मध्ये मध्ये जेव्हाही भूक लागेल तेव्हा तुम्ही पाणी भरपूर, नारळ पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत विदाउट शुगर, ताक हे तुम्ही भरपूर घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड बॉडी राहील आणि तुम्हाला वीकनेस जाणवणार नाही पण वजन मात्र कमी व्हायला किंवा फॅट कमी व्हायला नक्की मदत होईल. तर फक्त या 15 दिवसाच्याच डाएट प्लॅनमध्ये नाही तर तुम्ही जेव्हाही पुढे जो डाएट तुमचं चालू असेल जे तर तुम्ही त्यानुसार सुद्धा हे हेल्दी राहण्यासाठी आठवड्यातून एकदा डिटॉक्स डाएट करणं अगदी चांगलं तुम्हाला बेनिफिशियल राहील. आणि हे नक्की करून बघा, 15 दिवसाच्या डाएट प्लॅनमध्ये 2 वेळा हे डाएट होईल, नक्की फरक पडेल. आणि कमेंट्समध्ये मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. धन्यवाद. घरी रहा आणि सुरक्षित रहा.